महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आकाश देशमुख, दिग्रस तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रशांत गौरकर, शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रतीक देशमुख, तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना दिग्रस। नमस्कार, मी ऋषिकेश विरास, आपण पाहत आहात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस शहरातील उघड्या नाल्या देत आहेत अपघाताला आमंत्रण। दिग्रस शहरात नगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले सफाईची कामे सुरू आहेत। पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून नाले सफाई तर केली जात आहे, मात्र नाले सफाई केल्यानंतर नाल्यांवरील झाकण्या तशाच उघड्या ठेवण्यात आल्याने वर्दळ असणाऱ्या मार्गावरील या उघड्या नाल्या अपघातास आमंत्रण देत आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा दिग्रस नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। दरवर्षी मान्सून सुरू होण्यापूर्वी नगरपालिकेकडून शहरातील नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई केली जाते, मात्र यंदा दिग्रस नगरपालिकेला शहरातील नाले सफाईचा विसर पडला होता। महाराष्ट्र 24 न्यूजने पालिकेला विसर पडल्याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर नगरपालिकेने शहरातील नाले सफाईला सुरुवात केली असून नाले सफाई केल्यानंतर मात्र नाल्यांवरील झाकण्या उघड्यास ठेवल्या आहेत। शहरातील मुख्य मार्ग असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना बस स्थानक परिसर, बाजार लाईन, कच्ची चौकसह इतर भागात असलेल्या अनेक नाल्या सफाई करून नाल्यांवरील झाकण्या काढल्या, मात्र नाल्या साफ केल्यानंतर त्या झाकण्या न लावता नाल्या उघड्यास ठेवल्याने त्या नाल्या अपघातास आमंत्रण देत आहेत। याबाबत नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मी अमोल बनगिरवार, सुखकर्ता प्रोविजन, छत्रपती शिवाजी महाराज चौक। आमच्या दुकानसमोरील ह्या गटारीवरचे जे झाकण आहे ते जवळपास 15 दिवसापासून ओपन करून ठेवण्यात आलेले आहे। नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे, पण याचा त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे। जवळपास 15 दिवसापासून याच्याकडे कोणी फिरकूनही बघितलं नाही। 15 दिवसाच्या वरच झाले, पण मी कमीत कमी 15 दिवस सांगत आहो। तर नगरपालिकेला माझी विनंती आहे की आमची व येणाऱ्या आमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये, कोणी एखादा अपघात होऊ नये। त्याच्यानंतर अपघात झाल्याच्यानंतर जर पालिकेचे जर डोळे उघडत असेल तर त्या गोष्टीचा काही फायदा नाही आहे। काही दुर्घटना घडण्यापूर्वी जर पालिकेने त्याच्याकडे लक्ष दिलं तर फार चांगलं होईल। हां, माय गुडलक प्रोपरायटर, गुडलक शू सेंटर, दिग्रस शिवाजी चौक, दिग्रस। ये नाली के चेंबर जो निकाल के डाले है, कम से कम 15 से 20 दिन हो गए इसको। बार बार फ़ोन करने के बाद में भी ये लोग आते नहीं बिठाने के लिए। इसमें घटना होने के चांसेस ज़्यादा है और किसी को जान की हानि होने के चांसेस ज़्यादा है। कृपा करके नगर परिषद ने हमारा जो है चेंबर का काम है ये जल्दी से जल्दी बिठा के हमको समाधान करना चाहिए, बस ये हमारी अपेक्षा है। मी गिरीश भुसारी, आमच्याकडे रोज पाणी पेचकस पडत आहे, नळीत बघा खूपच वास येत आहे, आणि पूर्ण भरून चाललेलं आहे, म्हणजे काही जेवण लागलं नाही। शहरातील अनेक दुकानांसमोर असलेल्या या उघड्या नाल्या यामुळे दुर्गंधीचा त्रास दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना व दुकानदारांना होत आहे, तर आरोग्याचा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे। अनेकदा या नाल्यांजवळून लहान बालके ये जा करतात, त्यामुळे ती लहान बालके या नालीत तोल जाऊन पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। या उघड्या नाल्यात पडून जर कोणता अनुचित प्रकार घडल्यास त्याला कोण जबाबदार राहील असा सवाल नागरिकांकडून होत आहे। अफजल खान, सुरेश चिरडे यांच्यासह मी ऋषिकेश विरास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट्स मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।